मोदी जी की अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी श्री राम भगवंताच्या चरणी नमन करतो, पवन पुत्र हनुमान बजरंगबलीच्या चरणी सुद्धा नमन करतो, श्याम बाबांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो आणि या ठिकाणी कन्या मित्तल आलेले त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कोल्हे वहिनींना ताईंना मी इकडे विनंती करतो की समोर आज या ठिकाणी मी आपल्या समोर जे सांगणार आहे रवी राणा आजपर्यंत जे करत आलेलं आहे सत्य करत आलाय, सत्यासाठी लढलेला आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नेहमी लढाई लढलेला आहे आणि आज जो संजय राऊत अमरावतीला येऊन गेला काल आणि नवनीत राणाला इतक्या अस्सल भाषेमध्ये त्यांनी एका महिलेला ज्या अंबा नगरीमध्ये एकविरा माता अंबा मातेची ही नगरी आहे महिलांचा सन्मान केला जातो या ठिकाणी ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी 33% आरक्षण देऊन महिलांना सन्मानित करतात त्याच महिलांचा अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन चांदूर बाजारमध्ये संजय राऊत बोलले, संजय राऊत राहिले नाही आता जनाब संजय राऊत झालेले और जनाब संजय राऊत जहां भी होगा सुन ले मेरी बात। या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या अमरावतीमध्ये या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नवनीत राणाला गाळा। अरे अमरावतीची जनता आहे, तुझ्यासारखे 56 गाळाची तयारी अमरावतीमध्ये आहे। नवनीत राणाच्या विरोधामध्ये जे अश्लील भाषा बोलले ते मी इथे बोलणार नाही। ज्या भाषेमध्ये त्यांनी नवनीत राणाचा उल्लेख केला एका महिलेला असं बोलणं, मला विचारायचं आहे तुमच्या घरी सुद्धा मुलगी आहे, तुमचे मुलगी ज्या वयाची आहे त्या वयाची नवनीत राणा आणि एका महिलेला किती त्रास द्याल, एका महिलेला किती त्रास द्याल, एका महिलेला हनुमान चालीसा वाचतो म्हणून 14 दिवस जेलमध्ये तुम्ही टाकलं तरी तुमचं पोट भरलं नाही। आता अमरावतीमध्ये येऊन पुन्हा म्हणता की नवनीत राणाला गाळाच आहे। अरे ज्या ठिकाणी पाकिस्तानचे नारे देऊन त्याचा सन्मान करसाल संजय राऊत उद्धव ठाकरे, तर त्या पाकिस्तानच्या नारे देणाऱ्यांना माझं सांगणं आहे हे हिंदुस्तान है और नवनीत राणाने काय पार्लमेंट में इस देश में रहना है तो जय श्री राम कहना है। म्हणून किती जरी समर्थन केलं, संजय राऊतने किती शिवा दिल्या, किती अपमान केला, तर या देवाच्या चरणी ज्या ठिकाणी आम्ही सर आमचं डोकं टेकवतो ते देव सगळं पाहत आहे यांचा हिशोब कसा करायचा। म्हणून या ठिकाणी आज आमच्या कोल्हे वहिनी या ठिकाणी उपस्थित आहे, काका सुद्धा उपस्थित आहे। कोल्हे वहिनीच्या डोळ्यातला एक एक अश्रू, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आरती सिंग सीपी होत्या, तेव्हा त्या ठिकाणी हिंदू विचाराचे उमेश कोल्हे यांनी हिंदुत्वाची पोस्ट व्हायरल केल्यामुळं त्यांची भर चौकामध्ये हत्या केली आणि त्या हत्येला जेव्हा इथे काँग्रेसचे मंत्री होते जे तिवसा मतदारसंघाचे आमच्या ताई आहे बहीण आहे, त्या बहिणींनी फक्त मतदानाच्या साठी राजकारणापोटी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला, त्याला रॉबरीचं रूप दिलं आणि ती केस दबून गेली होती। तेव्हा एक शब्द सुद्धा आमच्या आदरणीय यशोमती ताई बोलल्या नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे। सरकार कोणती असू द्या तर त्या सरकारमध्ये हिंदूवर असा प्रकारचा आहात असेल तर त्याचा हिशोब प्रत्येक राजकीय माणसाने घेतला पाहिजे, पण ते एक शब्द बोलला नाही। जेव्हा नवनीत राणे पार्लमेंटमध्ये विषय घेतला मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घेतला आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी त्यांना एक महिन्यानंतर जाऊन भेटलो की आमच्या कोल्हे परिवार म्हणते ही हत्या झालेली आहे
आमच्या माणसाचं कोणाशी वैर नाही, तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी एनआयची टीम पाठवली आणि एनआयची टीम पाठवून दिल्लीवरनं जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा लक्षात आलं उमेशजी कोल्हे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळं त्यांना फर चौकामध्ये जे पाकिस्तानचा झेंडा फिरवता त्यांनी त्यांची गर्दन कापून टाकली. अरे आज आमचे उमेश कोल्हे जे हिंदू होते, हिंदू विचाराचा प्रचार करत होते आणि हे सरकार हिंदूंचा आवाज दाबत होती तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी आणि देशाच्या गृहमंत्री अमित शहाजींनी यांची आवाज ऐकली आणि यांना न्याय दिला. 12 लोक जेलमध्ये आहे आणि त्यांनी कबूल केलाय की हिंदू विचाराचा प्रचार प्रसार उमेश कोल्हे करत होतो म्हणून त्यांची आम्ही हत्या केली. आज आमचे डॉक्टरांना धमकी आली होती, श्री गोपाळ राठी त्यांना सुद्धा धमकी आली, अनेक लोकांना जर अशा धमक्या येत असेल आणि त्या ठिकाणी आज कोल्हे परिवाराला न्याय देण्याचं काम हे भाजप सरकारने केलं, देशाच्या पंतप्रधानांनी केलं, या ठिकाणी अमित शहाजींनी केलं आणि आज या ठिकाणी खुनी पंजा ला दाखवल्यानंतर जे अंगार झाली बाहेर त्या अंगारमुळे काही काँग्रेसच्या लोकांनी पोलिसांवर दबाव आणला आणि हे बंद केलं. मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की पोलीस आपलं काम करतात, त्यांच्या कामावर ज्या आरती सिंग होत्या त्याच्यावर सगळ्या अमरावतीची नाराजी होती पण या ठिकाणी सीपी आता रेड्डी आलेले आहे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण या ठिकाणी कुणी पंजा दाखवलं तर एवढी अंगार, अरे दुंगे दंगे तुम्ही करायचे, हिंदूची हत्या तुम्ही करायची आणि मत हिंदूचे जमा करायचे, हे आता चालणार नाही. आता या देशाला एक मर्द माणूस भेटलाय, देशाचे पंतप्रधान मोदीजी त्या मर्दासह सजवणार आहे आणि त्यासोबत अमरावतीची हिंदू शेरणी नवनीत राणा ते या ठिकाणी हिंदूच्या संरक्षणासाठी निघालेली आहे आणि अनेक लोकांनी राजकीय नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये काही करू शकले नाही हिंदूंचं संरक्षण, त्या आता हिंदू शेरणी नवनीताला पाळायला निघालेल्या. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी स्वर्गीय उमेश कोल्हेजी यांना आम्ही श्रद्धांजली दिलेली आहे आणि या ठिकाणी मी विनंती करतो काही मूठभर लोक जे जत्तेचे दत्ते मतदान करतात त्या जत्त्यांना थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना हे जागृत व्हावं लागेल आणि एका एका व्यक्तीने 100-100 मतदान ते मतदान पेटीमध्ये कमळाला द्यावं लागेल, एक नंबरची बटन दाबावं लागेल आणि याच्यामध्ये जर आपण चुकलो तर कोणीही असे आमचे उमेश कोल्हे सारखे स्वर्गीय कोणी तुम्हाला माफ करणार नाही, आम्हाला माफ करणार नाही. आणि आज देशाचे पंतप्रधान जे म्हणतात मेरा कोई परिवार नाही आहे पर देश मेरा परिवार आहे अशा पंतप्रधानाच्या फुलाची पाकळी तरी बनवून आपल्याला त्यांची ताकद वाढवायची आहे आणि हा देश मजबूत करायचा. म्हणून या ठिकाणी मी एवढी विनंती करील कोणी पोलीस विभाग असो किंवा कुठलाही विभाग असो कोणाला कुठलाही त्रास होणार नाही, आमची जेवढी ताकद आहे ते ताकद एक नंबर बटन दाबून मोदीजींच्या ताकदीला वाढवण्यासाठी कमळ चिन्हाला पूर्ण ताकद देऊ हा संकल्प घेऊन ही शपथ घेऊन या ठिकाणी सगळ्यांना मी विनंती करत आहे की ही लढाई माझी नाही, ही लढाई कोल्हे परिवाराची नाही, हे नवनीत राणाची नाही, ही लढाई देशाला मजबूत करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाची आहे ज्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी तयार करून ज्याचं नाव एनडीए गठबंधन ठेवलंय. अरे एनडीए गठबंधन मध्ये जेवढे चेहरे पाहिले तुम्ही देशामध्ये जेवढे बेमान असाल त्याच्यातले सगळे बेमान ते एनडीए गठबंधन मध्ये. अरे जेव्हा देशाचं इंडिया गठबंधन मध्ये ज्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान इमानदार आहे
आणि जेव्हा देशाचे सगळे बेमान नेते एकत्र होतात एका पंतप्रधानाच्या विरोधामध्ये, तेव्हा समजायला पाहिजे बेमान एक तरफ और इमानदार एक तरफ। आणि तीच परिस्थिती अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये हे आमदारकीचं इलेक्शन नाही आहे, रवी राणा उभा नाही आहे, बच्चू कडू साहेब उभे नाही आहे, या ठिकाणी यशुमती ताई उभे नाही आहे, या ठिकाणी एक खासदारकीचं इलेक्शन आहे जे देशाच्या पार्लमेंटमध्ये तो योग्य उमेदवार गेला पाहिजे, ज्यांनी या देशाचे प्रश्न मांडले पाहिजे, अमरावती जिल्ह्याचे प्रश्न मांडले पाहिजे, अमरावती जिल्ह्याचा विकास मोदीजींच्या माध्यमातून केला पाहिजे असा उमेदवार त्या ठिकाणी पाठवला पाहिजे। आज काय चालू आहे, दर्यापूर मतदारसंघाचा आमदार त्या दर्यापूरमध्ये दिवा लावला नाही, त्या मतदारसंघामध्ये अंधार आहे, त्या मतदारसंघाची जनता विरोधामध्ये आहे, पण त्याला लोकसभा लढवण्यासाठी काही नेत्यांनी आग्रह केला। अरे विधानसभेमध्ये कधी आवाज काढली नाही, मंत्रालयाच्या पायऱ्या किती आहेत त्या मोजल्या नाही, कुठल्या अधिकाऱ्यांशी कधी चर्चा केली नाही, तो व्यक्ती जर लोकसभेमध्ये पाठवला तर एक लक्षात ठेवा हा जिल्हा 25 वर्ष मागे जाईल। ज्या जिल्ह्याला विकासाची गती मिळाली या मोदींच्या माध्यमातून नवनीत राणाच्या माध्यमातून, ती गती जर 10 पट करायची असेल तर एकच पर्याय आहे, ती नवनीत राणा, एकच बटन आहे, एक नंबर आणि कमळाचं चिन्ह आहे। आणि दुसरा उमेदवार जे आमचे भाऊच आहे, जे आमचे बच्चू भाऊने उभं केलेलं आहे, फक्त नवनीत राणाला पाळासाठी, ते मला म्हणतात की नवनीत राणाला पाळल्याशिवाय मी दम घेणार नाही आणि रवी राणाला फुटाण्यासारखं कुटणार। मी म्हटलं किती लोकांनी कुटलं, तुम्ही कुठून टाक, रवी राणा लढाई लढते तर अनेक नेते रवी राणाला कुटतात, पण मला माहित आहे ही जनता जिथपर्यंत आहे तिथपर्यंत नवनीत राणाच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, ही ताकद आमच्या समोर। त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं आमचे आदरणीय मोठे भाऊ दिनेश भाऊ दुपारी 12 वाजता उठतात, 12 वाजता उठल्यानंतर त्यांची कंपनी घेऊन बसतात आणि मग त्यांचा ग्लासला ग्लास लावणं सुरू होऊन जात आणि संध्याकाळ झाली तर जुवा खेळतात। मग मला सांगा अशा उमेदवाराला एक जरी मत दिलं ते मत मोदींच्या विरोधामध्ये राहील, नवनीत राणाच्या विरोधामध्ये जाईल आणि दर्यापूरचा आमदार हा रेसमध्ये आहे म्हणते असा एखादा व्यक्ती जाईल की या अमरावतीकडे कोणी लक्ष देणार राहणार नाही, पूर्ण आपला सगळ्यांचे मनातल्या इच्छा आकांक्षा तशाच पडल्या राहील आणि जो 405 चा नारा आहे मोदींचा तो अर्धवट राहील। म्हणून माझी हा जो विनंती आहे की एक एक मत आपल्याला त्या ठिकाणी एक नंबरला द्यायचा आहे, मोदींचे हात मजबूत करायचे आहे, एवढंच सगळ्याला विनंती करायला आलेला आहे आणि फक्त आपलं मत देऊन चालणार नाही तर एका एका व्यक्तीनी 100-100 मत एक नंबर बटनला दाबले पाहिजे अशी मी हात जोडून विनंती करतो। कोण कोण हा हे काम करणार आहे मला सांगा, हात वरत करा। पा इथे भगवान राम सुद्धा आहे, या ठिकाणी बैजंग बोली आहे, श्याम बाबा आहे, सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही सांगितलेलं आहे ही लढाई आता नवनीत राणाची नाही आहे, ही लढाई देशाचे पंतप्रधान मोदीजींची आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांना साथ द्यायची आणि मी तुम्हाला साक्षात देवाच्या उपस्थितीमध्ये सांगतो, देवाच्या साक्षीने सांगतो फक्त 5 दिवस तुम्ही द्या, पूर्ण 5 वर्ष नवनीत राणा तुम्हाला देईल हे वचन देतो मी तुम्हाला, 5 दिवस फक्त आपल्याला द्यायचे आहे, 5 वर्ष नवनीत राणा ज्या ताकदीनं जनसंपर्क ज्या ताकदीनं लढाई लढतात आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये ओएसी ला सुद्धा सांगतात इस देश में रहना है तो जय श्रीराम कहना है। आणि या ठिकाणी सगळ्यांना विनंती करून हात जोडून सगळ्यांचा इथे आशीर्वाद घेतो, कोणी नेते लोक दुखवले असतील तर त्यांची क्षमा मागतो की अमरावती जिल्ह्यासाठी एकमेकाला गुंतागुंतीचं राजकारण करू नका, या जिल्ह्याचा विकास या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून
मला जे संधी तुम्ही नेहमी दिलेली आहे त्या संधीचा सोनं देण्या करण्यासाठी नवनीतला ताकद द्या, देशाच्या पंतप्रधानाला ताकद द्या, एवढीच विनंती करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.